शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांबाबत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीनं शहरासह संपूर्ण मराठवाड्यात आंदोलन करण्यात आलं. शेतकऱ्यांवर कोसळलेल्या आसमानी संकटात शासन शेतकऱ्यांची कोणतीही आर्थिक किंवा इतर मदत करत नसल्याच्या कारणानं राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीनं औरंगाबाद शहरासह राज्यात रास्ता रोको तसेच इतर आंदोलन करण्यात आले. खुलताबाद येथे राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांच्या अध्यक्षतेखाली रास्ता रोको आंदोलन करत खुलताबाद तहसील कार्यालयात निवेदन देण्यात आलं. याप्रसंगी माजी मंत्री फौजिया खान, माजी महापौर मनमोहन सिंग ओबेरॉय यांच्यासह कार्यकर्त्यांची मोठ्या संख्येनं उपस्थिती होती. याचप्रमाणे शेतकऱ्यांचे संपूर्ण कर्जमाफ झालेच पाहिजे, पेरणीसाठी बी बियाणं खते शासनानं मोफत पुरवाव्यात, नवीन चारा येईपर्यंत जनावरांना चारा उपलब्ध करून द्यावा, सर्व स्तरावरील विद्यार्थ्यांची फीस माफ करावी अशा विविध मागण्यांसाठी औरंगाबाद तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीनं जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन करण्यात आलं. एक महिन्यापूर्वी पवार साहेबांच्या नेतृत्वाखाली आम्ही ज्या वेळेला मराठवाड्यातली दुष्काळी परिषद घेतली होती त्यावेळेला 5 जूनपर्यंत सरकारने शेतकऱ्यांना पूर्णपणाने कर्जमाफी द्यावी, खरीपाच्या पिकासाठी लागणारं 100% बी बियाणं हे अनुदानातून उपलब्ध करून द्यावं, विद्यार्थ्यांची शैक्षणिक शुल्क माफ झाली पाहिजे, शेतकऱ्यांचं वीज बिल माफ झालं पाहिजे आणि मागेल त्याला काम उपलब्ध झालं पाहिजे अशा मागण्या आम्ही त्यांच्याकडे केल्या. दुर्दैवाने या नाकारत्या सरकारने या भ्रष्टाचाराकडे पूर्णपणे दुर्लक्ष केलेलं आहे म्हणून आज धरणं आंदोलन आम्ही या ठिकाणी करतो. अजूनही वेळ गेलेली नाही, सरकारने या बाबतीमध्ये निर्णय घ्यावा, अन्यथा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला पुढच्या कालावधीमध्ये अधिक प्रखर आंदोलन करावं लागेल. यावेळी पक्षाचे तालुका अध्यक्ष अनिल फंड, शैलेश चौधरी, शिवाजी गावंडे, श्यामकुमार साबळे यासह कार्यकर्त्यांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती. यावेळी पक्षाचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी MCN शी बोलताना अधिक माहिती दिली.